आणि आता साबरमती आश्रमा इथून आमचे प्रतिनिधी अमित जोशी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. अमित, खरं म्हणजे ट्रम्प यांच्या या भारत दौऱ्यादरम्यान सर्वाधिक लक्ष आहे ते मोटेरा स्टेडियम इथं होणाऱ्या नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाकडे, मात्र त्याही आधी ट्रम्प हे साबरमती आश्रमाला भेट देणार आहेत. काय सध्या तिथलं वातावरण आहे? एक अभूतपूर्व असं वातावरण आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कदाचित स्वतः पंतप्रधान मोदी हे जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचं स्वागत ज्या जल्लोषाने झालं त्यापेक्षा कितीतरी जल्लोष किंवा कितीतरी स्वागताची तयारी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी इथे केलेली बघायला मिळते. किंबहुना तशाच पद्धतीचं वातावरण आहे. साबरमती आश्रमला कशा प्रकारची व्यवस्था आहे मी तुम्हाला थोडक्यात दाखवू इच्छितो की या आधीच मोठा पोलीस बंदोबस्त गेले काही दिवस या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. अनेक रिहर्सल सुरक्षा व्यवस्थेच्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि हा सगळा परिसर स्वच्छ ठेवण्याचा त्या ठिकाणी वारंवार प्रयत्न होतोय. आपण बघू शकता की एकही कचऱ्याचा तुकडा सुद्धा या ठिकाणी दिसणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेतली जाते. हा सगळा परिसर सजवलेला आहे. साधारण अर्धा ते पाऊण तास डोनाल्ड ट्रम्प हे या साबरमती आश्रमात असणार आहेत. त्या ठिकाणी विविध ठिकाणी ते भेटी देतील आणि त्याचबरोबर चरखा हा साबरमती आश्रमातर्फे डोनाल्ड ट्रम्प यांना भेट दिला जाणार आहे. त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प हे साबरमती आश्रमात असलेल्या नोंद होईमध्ये शुभेच्छा संदेश सुद्धा लिहिणार आहेत. तेव्हा नेमके काय शुभेच्छा संदेश ते देतात त्याचबरोबर काय कशा पद्धतीचं तिथे ते विविध ठिकाणी भेटी देतात आणि किंबहुना एअरपोर्ट पासून ते साबरमती आश्रमापर्यंतचा जो रोड शो आहे त्याला कसा प्रतिसाद मिळतो याची सुद्धा उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. आता साबरमती आश्रमाच्या बाहेर मोठी गर्दी लोकांची. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी सारेच अहमदाबादकर उत्सुक आहेत. साबरमती आश्रमात सुद्धा जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे जसं तुम्ही आता दृश्यांमधून दाखवलं. खूप काटेकोर अशी तयारी केली जाते आहे. अर्धा पाऊण तास जो काही काळ डोनाल्ड ट्रम्प या साबरमती आश्रमामध्ये असतील त्या दरम्यान त्यांच्यासाठी काही खास कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत का? जसं तुम्ही माहिती दिली त्यांना चरखा भेट दिला जाईल, मात्र या व्यतिरिक्त आणखीन काही कार्यक्रम या अर्धा पाऊण तासाच्या भेटीमध्ये? आपल्याला माहिती आहे की साबरमती आश्रम हा गांधी आश्रम म्हणून सुद्धा ओळखला जातो. महात्मा गांधी यांचं अनेक वर्ष वास्तव्य या साबरमती आश्रमामध्ये होतं. तेव्हा इथे विविध वस्तू किंवा अनेक गोष्टी आहेत ज्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प भेट देतील, तिकडच्या लोकांशी संवाद साधतील. ते एक प्रकारे यामध्ये सर अर्धा ते पाऊण तास जाण्याची शक्यता आहे. पण या निमित्ताने डोनाल्ड ट्रम्प खास करून शुभेच्छा नोंद होईमध्ये कशा प्रकारे शुभेच्छा संदेश देतात हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरेल आणि त्यानिमित्ताने काही वेगळे वक्तव्य हे साबरमती आश्रमाच्या माध्यमातून ते करतात का याची सुद्धा उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. धन्यवाद अमित आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. वेळोवेळी आम्ही तुमच्याकडून याबाबत अधिकाधिक माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद.